Hi friends, today we are going to visit Lohagad, a truly architectural wonder. But the purpose of today's visit is somewhat noble, so let's find out. As soon as you start the ascent of Lohagad, you are amazed by the awesome beauty of the structure, the walls, the portals, and the steps. Once you reach a sufficient height, you will be joined by your primates. Be sure that you do not have any loose edibles that the primates will jump on. The real purpose of today's trek was to join the Rotary Club of Mumbai Juhu and the Phoenix Foundation for their specially abled trek as a volunteer. However, we are late by about 30 minutes and the folks had already reached the mountaintop by the time we joined. मोठा सहभाग आहे बरोबर फायनान्शियली पण त्यांनी सपोर्ट केलेला आपल्याला मंदिर आणि पुढे एक टेकडी आहे तिथे तिराचं मंदिर म्हणजे दर्गा आणि त्यावेळेला अष्टकोनी तलाव आणि सोळा कोनी तलाव From Lohagad Fort, you can easily spot Tikona Fort, Tunga Fort, and the Pavna Lake. It was truly heartwarming to see everybody enjoy the beauty of Lohagad Fort.
few of the participants went all the way up to Vinsukata to see the amazing beauty. After a good long tour of the fort, it was time for the group photo. During such treks, everybody should be careful during the descent. But the spirit of the participants and the helpfulness of the volunteers made sure that this was really easy. We'll be right back.
फिनिक्स फाउंडेशन ही संस्था केली आहे, त्यामागचं उद्देश काय होतं? उद्देश 2001 पासून 2001 कारगिलला मी मदत घेऊन गेलो होतो. कारगिल वॉरनंतर तिकडच्या 16 शाळांसाठी मदत घेऊन गेलो होतो, शैक्षणिक मदत. त्यावेळेला माझ्याबरोबर दिनेश पाटील हे एका हाताने अपंग आहेत ते होते, आणि त्यांना फोटोग्राफी करताना मी बघितलं. आमची मदत संपूर्ण पूर्ण झाली, मनालीला आलो आणि तिथे मग माझ्या डोक्यात कल्पना आली की आहे का अपंग जर का एवढं ट्रेक करू शकतो, त्याला आवड आहे. आधी पण त्यांनी सह्याद्रीत काही ट्रेक केलेत, मग आपण अपंगांसाठीच का नाही करूया. बरं, ह्याच्या मागची भावना दुसरी महत्त्वाची, पहिला जो ट्रेक केला आम्ही, त्या ट्रेकच्या वेळेला दोन अपंग किल्ला चढल्यानंतर वर एका कोपऱ्यात बसून रडतायत. बसले आला, मी घाबरलो काय झालं. तर त्याचा राजू गोल राजू आहे, तो आपल्याबरोबर आता आला आहे. तर क्या राजू क्या हो गया? दुसरा वासुदेव डांग्या. वासू क्या हो गया? तर म्हणाले सर कुछ नाही हुआ, कुछ प्रॉब्लेम नाही. म्हटलं कुछ सही में कुछ प्रॉब्लेम नाही ना, दर्द तो नाही हो रहा है कहाँ पे? तर नाही सर. फिर नाही सर, हे सब नजारा देख के खुशी हो रही है. ये हम पिक्चर में देखते हैं, ये बादल, ये नजारा, हरी भरी धरती, ऊपर से जो एरियल व्यू जो दिखता है वो फर्स्ट टाइम देख रहे हैं हम. इसके लिए मतलब नेक्स्ट टाइम आओगे सर? पक्का. दूसरे लोगों को बताएंगे? आएंगे. मग जिथे सुरुवात झाली मग ते फाउंडेशन तयार होत गेलं एक 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 एक. मग डॉक्टर बावडेकर बरोबर आले, आणखीन त्यांचे मित्र आले बरोबर, आणि संस्थेने एक वेगळं रूप घेत गेलं. ते संपूर्ण सुरक्षितरित्या आज गेल्या 16-17 वर्षामध्ये एकही ॲक्सिडेंट नाही, काहीच नाही. आणि जवळजवळ 87 मॅक्झिमम 87 लोक अपंग आणि तेवढेच व्हॉलेंटियर घेऊन आम्ही ट्रेक केलेले. त्याच्यातून त्यांना हे मिळते, प्रोत्साहन मिळते, आणि आम्ही हम किस्से कम नाही ते अक्षरशः म्हणतात आणि पुढे जातात.